नेमकं संदीपच्या संदर्भात सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा असं वाटतो? संदीपच्या संदर्भात जी काही कारवाई होते मनसे म्हणून आम्ही त्याचा निषेध, किती दिवस आपण संदीप देशपांडे यांचा आवाज बंद करणार आहात? आणि आज पक्षाचे नेते आणि पक्षाचे प्रवक्ते यांची राज्यसभेनी बैठक घेतली होती. गेल्या 3 सभांच्या नंतर पक्षाच्या प्रवक्त्यांची बैठक झालेली नव्हती. त्या संदर्भातली ही संघटना बांधणी आणि संघटनेच्या विस्ताराबाबतीतली बैठक आज राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली पार पडली. प्रवक्त्यांच्या बैठकीतली खासगी बाब आहे, त्यामुळे प्रवक्ते ज्यावेळी ते त्याची अंमलबजावणी करतील त्यावेळी साहेबांनी दिलेल्या सूचना आपल्याला त्या कळतीलच लवकरच. उत्तर प्रदेशामध्ये दौरा जो बघत आहे त्याच्या अनुसरून काही खासदारांनी विरोध केलाय, आता जोरदार विरोध? काही नाही. एक हो सर, थोडं संक्षिप्त मध्ये सांगा या प्रतिक्रिया. नाही, या संदर्भात पक्षाचे नेते योग्य वेळी आदरणीय राजसाहेब ठाकरे या विषयावरती आपल्याशी बोलते. पण या संदर्भात काही खासदारांकडून, या दौऱ्याच्या संदर्भात काही खासदारांकडून खालची भाषा पण वापरण्यात आली. योग्य वेळी पक्षाचे नेते यावर उत्तर देत. दौऱ्याची तयारी कशी सुरू आहे? तयारी खूप जोरात सुरू आहे. 12 ट्रेन पक्षाच्या वतीने ज्या बुक केलेल्या आहेत त्याची नोंदणी सुरू आहे. त्या त्या ठिकाणी मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल, पूर्ण ग्रामीण भागातून हजारोंच्या संख्येने महाराष्ट्र सैनिक त्या ठिकाणी साहेबांच्या दौऱ्यात असतो. अलीकडे आपण जर देशपांडे संदीपच्या विषयावरती, संदीप देशपांडे हे त्या दिवशी आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना भेटायला आले, आदरणीय राजसाहेबांना भेटून बाहेर आले, भेटल्यानंतर मीडियाशी बोलले. मात्र तोपर्यंत संदीप देशपांडे यांना मुंबई पोलिसांकडून अटक होत नाही. मात्र ते गाडीत बसताना पोलीस त्यांना अटक करण्याचा प्रयत्न करतात. कुणाचा नेमका फोन आलाय? शिवसेनेतून, महाविकास आघाडीतून नेमका कुणाचा फोन आलाय की संदीपला अटक करावीशी वाटते? संपूर्ण महाराष्ट्रात 35,000 महाराष्ट्र सैनिकांना या आंदोलनाच्या संदर्भात नोटिसा देण्यात आल्या. 15,000 ते 20,000 आमचे महाराष्ट्र सैनिक संपूर्ण 24 तास डिटेन करण्यात आले. 8 मेपर्यंत तडीपाऱ्या लावण्यात आल्या. कुठेही पोलिसांना आम्ही असहकार्य केलेलं नाही. संदीप देशपांडे सातत्याने या महाविकास आघाडीची लखतरे वेशीवर टांगतायत. त्याचं फळ महाविकास आघाडीकडून आज मिळतंय का? नेमकं संदीपच्या संदर्भात सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा असं वाटतो? संदीपच्या संदर्भात जी काही कारवाई होते मनसे म्हणून आम्ही त्याचा निषेध, किती दिवस आपण संदीप देशपांडे यांचा आवाज बंद करणार आहात? 15 दिवस 30 दिवस? त्याच्यानंतर संदीप देशपांडे ज्या पद्धतीने महाविकास आघाडीवर तुटून पडत होते त्याच पद्धतीने महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्याचं उत्तर मिळेल.